गायला जायचं कानडी संगीत आम्ही गात होतो. अजूनही त्यांचे राग आम्ही नाही का गात, आमचे राग ते गात. त्यामुळे तसं काही नव्हतं. त्यामुळे उत्तम जे दिसेल ते सगळीकडून आमच्या मराठी नाटकात आलं आणि त्याने नाटक समृद्ध झालेलं आहे. सांगा ना उदाहरण. हवी एक कानडी चाल आणि तशीच ती आपल्या मराठीत आहे. हवी तेवढी आहे. अशाला म्हणायला सांगतो. हा, पण पहिल्यां तुम्ही ते कानडी म्हणून दाखवा. चाल सांगतो तुम्हाला. कानडीच्या अंकलिपीच्या पुस्तकातलं पहिलं गाणं आहे. लहानपणाचं पुस्तक असतं ना, बेस्त बर, त्यात गाणं पोरानं शिकवायचं. म्हणजे चिक्क मक्कळी केळी रय्या, नानु अक्कर दिंदली पेळुवे नुडिया. म्हणजे चिक्क मक्कळी म्हणजे लहान मुलांनो, पेळुवे नुडिया ऐका. मी सांगतो ते नानु आज अक्कर दिंदली पेळुवे वंदु नुडिया पेडुत्तने. एक गोष्ट सांगतो ऐका. असं ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿ ಕೇಳಿ ರಯ್ಯ, ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿ ಕೇಳಿ ರಯ್ಯ, ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿ ಕೇಳಿ ರಯ್ಯ, ನಾನು ಅಕ್ಕರದಿಂದಲೇ 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 ಪೇಳುವೆ ನುಡಿಯ, ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿ ಕೇಳಿ ರಯ್ಯ. अरे तुमच्या लक्षात एक गोष्ट आली असेल. चालीचं साधेपण आणि सोपेपण ज्याला म्हणतात ते हे, आणि जुन्या नाटकातल्या सगळ्या चाली जी चाल पहिल्या ओळीला असेल ती चाल शेवटपर्यंत शेवटच्या ओळीपर्यंत पुरलेली आहे. चालीमध्ये कुठेही आपण काहीतरी करायला निघालो जी अभिनिवेशानं कुणीही चाली इकडच्या ओळीला एक चाल त्या ओळीला दुसरी चाल असं काही केलं नाही. जी पहिल्या अहो शेवटी शब्द पोहोचवायचे बरोबर, त्या पात्राची भावना जी आहे ती पोहोचवायची आहे आणि हे सगळं सामर्थ्य शब्दांचं आहे. वसंतराव, ह्या ज्या सोबत नाटकात ज्या चाली आहेत त्या किर्लोस्करांनी दिल्या.
किर्लोस्करांनी दिल्या, बाळकृष्ण नाटेकरांनी दिल्या, मोरोबा बाबूलकरांनी दिल्या. तर आता आपणच आपल्या चाली द्यायच्या, गाणारे पण आपणच. मग कितीही गाणं कुठचंही कितीही गावं, त्याला काही संकेत नियम वगैरे काही होते का? तसं काही नव्हतं, आपल्या मनाप्रमाणे गायचं. अहो नाटकाचा दंड इतका चांगला पाळला जात असे किर्लोस्करांच्या काळापर्यंत फक्त, कि काय विषाद आहे कोणी उगत जास्त गात बसेल. म्हणजे कुठचं गाणं किती गायचं, कुठल्या गाण्याला किती गायचं ह्याच्या मर्यादा ठरलेल्या असत. साखी दिंडी कामदा हे काही गाण्यात मोडणारं प्रकरण नव्हतं. अहो ही नारेशन्स होती, ही कथन आहेत, फक्त ती गीतरूपी कथन आहेत, त्यात गायचं काही नाही. ती नुसती म्हणून सोडून द्यायची. हा, ज्याला झगडा म्हणत असत किंवा ऍक्शन सॉंग ज्याला म्हणता तुम्ही, म्हणजे दुसरं पात्र शेजारी उभा आहे आणि गाणं आलं वा. आणि अशा वेळी जर तुम्ही नुसते फुटलाईटच्या समोर येऊन हात काढून अगदी गळा काढत बसलात, त्याला मागच्या पात्रात करायचं काय? बरोबर. त्यामुळे त्याला ऍक्शन सॉंग म्हणत असत की इतर पात्रांना उद्देशून हे गाणं किंवा हा संवाद आहे असं एखादं उदाहरण, त्याला मर्यादा असत, त्याला भरपूर मर्यादा असत. फक्त ज्यावेळी पात्र एकटं असेल स्टेजवर किंवा कव्हरवरचं पद असेल, त्यावेळी त्याला किंचित गायची मुभा होती की बाबा थोडं गाऊन घ्या. काही सोय म्हणून गाणं असे, कव्हरवरचं पद जिथं असेल की मागे सीन बदलायचा आहे, त्यावेळी आतून प्रॉम्प्टर त्याला सांगायचं थोडं लांब व्हा, कारण सेट मांडायचा राहिलाय थोडा, थोडा आणखी लांब व्हा, अजून त्याच्या मिशी लागायची आहे. म्हणून त्याने ते तिथं गायचं, म्हणजे सिच्युएशन वाईज ज्याला आपण गाणं म्हणतो की त्या दृष्टीने ऍडजस्टमेंट होती, निश्चित संकेत आणि नियम. पुढे काय झालं, पुढे काय झालं की ही मंडळी मोठीच होती सगळी, नावरूपाला आलेली होतीच होती, गुणांनाही थोर होती. त्यामुळे या माणसांना जेव्हा स्वतःची जाणीव व्हायला लागली की मी या नाटकात आहे, त्यामुळे माझ्यासाठी प्रेक्षक आलेला आहे, त्यामुळे माझ्या प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हे माझं कर्तव्य आहे, म्हणून त्यांनी थोडासा स्वैराचार करायला सुरुवात केली आणि तिथून हे प्रकरण बोकाळलं. मग तू तो दोन ताना जास्त मारल्यास काय, मग मला चार येतात असं ते थोडस चढावडीचं स्वरूप त्याला आलं आणि नाटकाच्या गाण्याचं फॉर्म बदलला. आम्हाला ऍक्शन सॉंगचं किंवा झगडा ज्याला म्हणतात त्याचं एक उदाहरण सांगा ना. पुष्कळ आहेत गाणी, एखाद दुसरी सांगा जरा. अहो ऐकला, एकच प्याल्यातलं पद कुठं आहे, कशी आहे त्याच्या उपादाला ना, हे ऍक्शन सॉंग आहे. सिंधू उभे आहे तिथे आणि सुधाकर आहे, सिंधूचे वडील आहेत, सिंधूचा भाऊ आहे, सगळे आहेत. आणि ती सगळ्यांना सांगते की तुम्ही जरी मला घरी चला म्हणता, हे घर सोडून कसं शक्य आहे, हे पाय सोडून मी कशी जाऊ, हे ऍक्शन सॉंग आहे. त्यामुळे आमचे नाना नारायणराव बालगंधर्व ते कशी आहे त्याची उपदाला त्याच्यामध्ये दादा बाबा काही लिहिलेलं नाही, पण उद्देशून म्हणायचं आहे ऍक्शन करायच्या ऐवजी दादा कशी आहे त्याची उपदा, बाबा कशी आहे त्याची उपदाला असं म्हणाय ओळख कशी या त्याची उपदाला, कशी या त्याची उपदाला, कशिया त्याची उपदाला, कशिया त्याची उपदाला, आजा कशिया त्याची उपदाला, माझा कशिया त्याची उपदा, माझा कशिया त्याची उपदा, आजा कशिया त्याची उपदाला, कशिया 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 त्याची उपदाला, बाबा शुभद शुभ पदाला माझा, शुभद शुभ पदाला माझा, शुभ क शुभ पदाला, शुभ क शुभ पदाला, कशिया तू पदाला, कशिया तू पदा, दादा कशिया तू पदाला, बाबा कशिया तू पदाला, कशिया तू पदाला, मी कशिया तू पदाला. स्वर्लोकी चरण है न साथ, स्वर्लोकी चरण है न साथ, मजसिनी रज बसती थी,
मदसिनी राजा बसती ती मदसिनी राजा बसती नर काही घोर साकांता नर काही घोर साकांता नर काही नर काही नर काही घोर साकांता ओ स्वर्गमला आता स्वर्गमला आता आता स्वर्गमला आता स्वर्गमला आता स्वर्गमला आता कशिया तुपदा आजा कशिया मी कशिया मी कशिया तुपदा माझा कशिया तुपदा हे ऍक्शन सॉन्ग झालं. आता स्वगत की जे म्हणायला मुभा असायची स्वगत पद म्हणायला हवी तेवढी मुभा होती. पण त्यावेळेला एकच माणूस स्टेजवरती अभिनेता एक माणूस स्टेजवर असायचा. मग म्हणायला हरकत नव्हती काहीच हरकत नाही म्हणजे असं बिंबाधरा हो आहे ना. हा मग ते जरा कोलंडाचं पद आहे तुम्हीच म्हणता बिंबाधरा मधुरा मधुरा विंबाधरा मधुरा विंबाधरा मधुरा मधुरा विंबाधरा मराठी विंबाधरा जसं आता पुढचं पद किती म्हणायचं असे नियम होते निश्चित होते. पण वसंतराव आमची एक तक्रार आहे बोला की काही काही गायक नट आपलं पद म्हणताना कुठेही तोडतात आणि त्यामुळे फार मोठे विनोद निर्माण होतात. काय असे सांगू का तुम्हाला गायक नट तुम्ही म्हटला म्हणजे आमचे पूर्वजच ते सगळे आता ते बिचारे काही विचार करत नसत. तालीम मास्तर जे शिकवील त्याप्रमाणे ते बिचारे अतिशय इमानदारीने आपलं काम करत असत. विचार करणं अमुक तमुक हे ते कॅरेक्टरायझेशन कॅरेक्टरायझेशनचा विचार आणि विचार ह्या अलीकडच्या गोष्टी आहेत सगळ्या. बरं का प्रगती जरूर आहे चांगली आहे पण आमच्या त्या लोकांनी इमानदारी एवढी एकच गोष्ट मरेपर्यंत पाहिली तेवढीचाच फक्त हल्ली अभाव आहे.
बाकी सगळं चांगलं आहे. त्यामुळे काय व्हायचं, पद शिकवला तर शिकवताना काही लटकी असतात गळ्याच्या, त्या लटकी आल्या पाहिजेत बा, असा एक अट्टाहास असे. पण अमुक एक लटक घेताना कवीनं जर समजा सदोष काव्य रचना केली असली तर ती मोठी जपून म्हणायची असते हो, नाहीतर म्हणजे अनर्थ सगळा. असे सांगा ना अनर्थ आम्हाला. अहो तर गमत समजा तुम्ही की अहो सुरू झाला, म्हणजे शब्दरचना कवीनं सुद्धा पात्राच्या तोंडी बसेल आणि अर्थनिष्पत्ती चांगली होईल, तिचं पद मध्ये कुठे तुटणार नाही, याची भंग होणार नाही, या दृष्टीनं करायला पाहिजे. हाबली नारायणराव बालगंधर्व सारखी थोर व्यक्ती होती म्हणून लोकांनी सहन केलं. आता रूप बली थोर नरशा आता पद काय, रूप बली तो नर शार्दूल साचा. आता शार्दूल हा शब्द गाण्यात कुठं फिट होत नाही, चालत तशी लावली म्हणजे कोण तरासे तुम्ही फेकत होरी या ठुमरीवर आहे ते कोण तरासे तुम्ही फे इथं फे आणि इथे शा. पण एक तू होरी बालगंधर्व म्हणत असत फक्त बली तो नरशार्दूल बाकीचे नरशा करायचे. असा यती भंग होतो. आता संशय कल्लोळ मध्ये पण एक उदाहरण आहे असं. अहो संशय कल्लोळातलं उदाहरण तर इतकं मजेदार आहे, बोलून चालून ते मागून घातलेलं पद आहे त्या नाटकामध्ये, सगळीच पद बर का. आता साम्य तिळ ही नच दिसत मुखाचे हे रेवतीच्या त्या नटक्या शृंगारातलं पद आहे. आज तुम्ही मला माझी तसबीर देणार होतात ना, हो अस्सल सोडून नक्कल कशा म्हणून नाही दिली ही आपली का तसबीर. आता इतकी वाक्य आल्यानंतर गाण्याची काही गरज नाही, अर्थ आला त्यात. ही आपली का तसबीर म्हणजे ही तुमची दिसत नाही, तुमची तसबीर मी माझ्या हृदयात कोंडून ठेवलेली आहे आधीच हे म्हणायचं. गाणं आलं, गाणं घातलं तिथे, जागा सापडली घातलं गाणं. ते गाणं साम्य तिळ ही नच दिसत मुखाचे, नाव तरी कोरवा शिरावर असा आहे. पण आता तिथे नाही तिथे गळा जर काढला तर त्याचा अर्थ उडप्याच्या दुकानात लावायला हरकत नाही असं सुंदर पद आहे. उडप्याच्या हॉटेलात कुठेही हे पद लावावं. हा बघा, साम्य तिळ ही नाच दिसत मुखाचे, साम्य तिळ ही नाच दिसत मुखाचे, साम्य तिळ ही नाच दिसत मुखाचे, नाव तरी ओ रवाशिरावर, नाव तरी ओ रवाशिरावर, ओळखुए दिल चित्रकुणाचे, साम्य तिळ ही नाच दिसत मुखाचे. फार गंमत वाटते. त्या खो केल्याबरोबर तिथे खो मध्ये गळा घातल्याबरोबर इकडे रवा शिरा आला. नाव तरी कोरवा शिरावर नाही, जसं शारदेतलं पद आहे ना, मूर्तिमंद भीती उभी मज समोर राहिली. हे तर करुण रसातलं पद आहे. हे करुण रसाचं पद आहे. पण लोकांचा गैरसमज होतो की शारदेला दाखवायला शिमल्याला नेली होती म्हणून. कसं काय मूर्तिमंत भीती उभे मज समोर मूर्तिमंत भीती उभे मज समोर राजिली. अंतर एकदम म्हणतो दाखवावया शिमला शिमला तातने दीजाकडे. मूळ कशी आहे, मूळ अशी आहे दाखवावयास मला तातने दीजाकडे, दाखवावयास मला तातने दी
राक्षसा रुचेल काय राक्षसा रुचेल काय महावया जसा पळे असे उदंड आहेत कारण गंमत आली त्यामुळे अहो काय होत यामुळे एक गोष्ट जरूर होते नाटकाचा तो रस जरी नसला तरी प्रेक्षक स्वतःची करमणूक करून घेताना त्या रसाची निर्मिती करतात जरूर करतात अहो त्यांनाही कुठेतरी रिलीफ हवा असतो ना त्या अशा चुका नेमक्या हेरतच असतात कुठे एकदा दगा सरतो आता ही देवलांची पदं अतिशय लोकप्रिय झाली कारण की अतिशय देवलांसारखी साधी प्रसादयुक्त आणि सोपी शब्दरचना पुढे नाट्यसृष्टीत घडली नाही असं त्यांचं वैशिष्ट्य काय की अत्यंत साधी की जे शब्द तुमच्या आमच्या रोजच्या व्यवहारातल्या बोलण्यात आहे त्या शब्दांचा उत्तम वापर करून कुठेही क्लिष्टता नाही दुर्बोधता नाही असे शब्द फक्त देवलांनी वापरले आणि तरीही नादयुक्त शब्दरचना म्हणून देवलांचाच उल्लेख करावा लागेल किर्लोस्करांचा थोडाफार आहे वास्तविक देवल किर्लोस्करांना आपलं गुरु मानत असत पण तुम्हाला आश्चर्य वाटेल शकुंतला जेव्हा नाटकात गायला लागली सुरुवातीच्या प्रयोगात गात नव्हती ज्यावेळी चांगलं पात्र गाणारं आलं तेव्हा शकुंतलेला पद घालायची जेव्हा वेळ आली किर्लोस्करांनी देवलांना सांगितलं की इतकी नाजूक पद फक्त तुम्ही करू शकाल वा वा छान म्हणजे गुरुनी शिष्याचं थोरपण केवढं मानलं मासी देवलांची एखादी सांगली सुंदर अशी सहज सरळ सोपी अशा शारदेतलं दोन पद म्हण बरं जरा वा म्हणजे बायकांच्या चाली ह्या चाली सुद्धा माझघरातल्या आहेत बायकाच्या माझघरात म्हणत असत किंवा देवळात दुपारच्या वेळी म्हणत असत त्या चाली आहे म्हणजे संपूर्ण बाळबोध आणि अख्ख्या म्हणजे अस्सल मराठी वळणाच्या चाली आहेत याच्यामध्ये कुठेही काही इकडच्या तिकडच्या गाण्याच्या प्रकाराचा त्याला वास सुद्धा लागलेला आहे शुद्ध मराठी गाणं ज्याला म्हणतात आणि देवळात किंवा माझघरात बायका जे म्हणत असत त्या पद्धतीची चाल आणि शब्द ही त्याच पद्धतीचे म्हण अजून खुळा नाद पुरेसा कैसा होईना अजून खुळा नाद पुरेसा कैसा होईना पुरेसा कैसा होईना अजून खुळा नाद पुरेसा कैसा छान पद आहे बघा दुसरं कायम पण
काय पुरुष चढले बाई, काय पुरुष चढले बाई, काय पुरुष चढले बाई, ताळमुळी उरला नाही, ताळमुळी उरला नाही, धर्मनीति शास्त्रे माई, धर्मनीति शास्त्रे माई, पुढविती कसे हो अजूनी नव्या स्त्रीची मेली हौस कशी असे हो काय पुरुष चढले बाई घोड फेरडाना आईशा बाप देती मोरी कैशा घोड फेरडाना आईशा बाप देती मोरी कैशा काही तुझी त्यांच्या कर्म असले खोटे काय कर्म असले खोटे त्यास न च दिसे हो काय पुरुष चढले बाई ताळमुळी उरला नाही ताळमुळी उरला नाही धर्मनीति शास्त्रे पाई धर्मनीति शास्त्रे पाई तुडविती कसे हो सुंदर काय पद आहे सुंदर काय पुरुष चढले बाई ताळमुळी उरला नाही चिरंतन स्वरूपाचं गाणं आहे नाही खरंच आहे प्रत्येक स्त्रीला हे पटेल असो वसंतराव नाटकामध्ये अहो अग अरे अहो असं असतं ज्याला तुम्ही म्हणजे पोएट्रीमध्ये ज्याला आपण पोएट्रिक लायसन्सेस म्हणतो ना की कवी सुद्धा काही लायसन्सेस घेतो म्हणजे एखाद्या छंदामध्ये बदल करू शकतो तसं गाण्यामध्ये हे अहो अरे अग गवई आणि गवई म्हणण्यापेक्षा पुरुषांच्या वाटेला जरा कमीच आहे स्त्री पात्र जी असत त्यांना हे लायसन्सेस वापरायची मुभा होती एखादं गाणं चाललंय गाणं म्हणजे स्टेटमेंटच आहे ना नाटककारांनी लिहिलेलं नाही गाणं म्हणजे स्टेटमेंटच आहे ना शेवटी तुम्हाला कुठेतरी कन्व्हिन्स करायचं आहे की मी म्हणतोय खरं आहे का नाही पहा बरं आहे का नाही अहो असं नाही असं आहे असं जे आपण व्यवहारात बोलतो अहो असं नाही असं नाही आपण म्हणू शकतो तसं गाण्यामध्ये लायसन्सेस वापरले गेले तुम्हाला त्याचं उदाहरण पाहिजे अशाला म्हणायला सांगतो शाकुंतल मधलं अप्रतिम पद देवळाने लिहिलेलं आहे शकुंतलेसाठी अतिशय नाजूक पद आहे मना तळमळसी उगीच का असा हळसी प्रथम फसलेसी मना तळमळसी मूळ काव्य असा आहे मना तळमळसी पण शकुंतला म्हणजे भाऊराव भावड्या ज्यांना म्हणायचं ते कोलटकर आणि पुढे नारायणराव बालगंधर्व अशी थोरांची मालिका लागलेली आणि ते स्वतः स्टेजवर शकुंतलेच्या वेशामध्ये उभे आहेत एखाद्या प्रेक्षकाकडे जरी असा हात करून अहो म्हटलं संपलं ती बाजू जिंकली हो वा 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 छान असं होत म्हणून मना तळमळसी म्हटल्यावर मनाला म्हटलं आम्ही तळमळायचं मन म्हटल्यानंतर त्या मनाला कोणी वेड मन म्हणेल मग त्या मनाला आणखी कन्व्हिन्स करायचं अरे वेड्या मना तळमळसी हे लायसन्सेस या गायकांनी वापरलेले आहेत आधी नुसतं काव्य आहे मना तळमळसी उगीच का हळहळशी म्हण अशा आधी मना तळमळशीनं सुरुवात कर मना तळमळसी वेळा
छान छान. वसंतराव, खाडीलकर हे टिळकांच्या परंपरेतले, त्यांची नाटकं थोडीशी अशी प्रचारकी स्वरूपाची होती, प्रचारी स्वरूपाचीच होती. आणि त्यांनी प्रथम नाटकं लिहिली आणि मग त्यात पदर घातली, हे खरं का? हो, खरं आहे. अहो, खाडीलकरांच्या पर्यंत आधी जे कोल्हटकर वगैरे मंडळी झाली त्यांनी हेच केलं की आधी वा संवादाच्या बरोबरच पदांची रचना होती आहे असं नाही, हे देवलांपर्यंत संपलं. बर, पुढे ज्याला तुम्ही स्पर्धा सुरू झाल्या म्हणता ना, धंद्यातली स्पर्धा ज्याला म्हणतो मनुष्य, की अहो यांच्या नाटकात किती गाणी आहेत? 50 आहेत. हो, मग आपल्या नाटकात 60 घाला. मग 60 मग 70 असं करत करत, म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, शंभुरा असुर वध नावाचं एक ओकांचं नाटक आहे. नाटक आहे 78 पानी, पद आहेत 250. तेव्हा ही कॉम्पिटिशन सुरू झाली. पण त्याने झालं काय की गाणं जरा बोकाळलं.